आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उद्धव ठाकरे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. ती याचिका न्यायालयानं फेटाळून लावली. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगानं गोठवलं. तसंच शिवसेनेच्या दोन्ही गटांना पक्षाचं नाव वापरता येणार नाही असाही आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं दिला. यानंतर निवडणूक आयोगाच्या याच निर्णयाविरोधात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान निवडणूक आयोगानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांना 23 नोव्हेंबरपर्यंत धनुष्यबाण या चिन्हाबद्दल समर्थन करणारी किंवा दावा करणारी आपापली कागदपत्रं सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे शिवसेनेची ओळख असलेलं धनुष्यबाण चिन्ह आता कोणाला मिळणार यासंदर्भातला वाद आणि सुनावणी ही लवकरच अंतिम निर्णयापर्यंत पोहोचू शकते. पाहूया याच संदर्भातला एक खास रिपोर्ट. शिवसेना ठाकरे पक्षाला दणका, दिल्ली हायकोर्टानं याचिका फेटाळली, धनुष्यबाणासाठी राजकीय लढाई, दावा फेटाळल्यानं लढाई कमजोर. राज्यातल्या सत्ता संघर्षात एका शिवसेनेचे दोन पक्ष झाले, मात्र धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगानं गोठवलं. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते धनुष्यबाणासाठी आग्रही होते. आपल्याच पक्षाला धनुष्यबाण मिळावा यासाठी उद्धव ठाकरेंनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती, मात्र त्यांना तिथे दिलासा मिळाला नाही. तर धनुष्यबाणासंदर्भातले सर्व कागदपत्र सादर करण्याचे निर्देश दिल्ली हायकोर्टानं दोन्ही पक्षांना दिलेत. आम्हाला न्यायालयीन लढाईत अशा प्रकारे गुंतून ठेवण्याचे षडयंत्र आहे. तरी सुद्धा शिवसेना आमचे सगळे सहकारी ती लढाई जिद्दीनं आणि नेटानं लढतायत हे लक्षात घ्या. एक याचिका फेटाळलेली आहे पण जिद्द आणि हिंमत लढण्याची कायम आहे. दिल्ली हायकोर्टात धनुष्यबाणासाठी मोठा युक्तिवाद करण्यात आला. दिल्ली हायकोर्टात सोमवारी 1.5 तास युक्तिवाद झाला. मी पक्षाचा अध्यक्ष असून 30 वर्षापासून पक्ष चालवतोय. प्रथम दर्शनी जे दिसतंय तो निवडणूक आयोगाचा निर्णय आहे, त्यामुळे निवडणूक चिन्ह गोठवता येणार नाही असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आला. निवडणूक आयोगानं सांगितलेल्या सर्व बाबी आम्ही पूर्ण केल्यात. आम्ही सर्व कागदपत्र प्रतिज्ञापत्र सादर केले, तरी देखील निवडणूक आयोगानं हा निर्णय कुठल्या आधारावर घेतला असा सवाल उपस्थित करण्यात आला. तर धनुष्यबाणासाठी दोन्ही पक्ष प्रचंड आग्रही आहेत. कोर्टाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. जे काही लोकशाहीमध्ये जे काही आवश्यक बाबी आहेत त्या आम्ही मांडल्या होत्या आणि कोर्टाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. ज्यांनी बाळासाहेबांचेच हिंदुत्वाचे विचार गोठविण्याचा डाव रचलेला आहे त्यांनी धनुष्यबाणाचा विचार कशाला करायचा. सर्वात जास्त संघटनेचे पदाधिकारी हे आमच्या सोबत आहेत, त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. दिल्ली हायकोर्टानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची याचिका फेटाळल्यानं आता राजकीय लढाई पुन्हा निवडणूक आयोगासमोर होणार असल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा 23 नोव्हेंबरवर खिळल्यात. निवडणूक आयोग काय निर्णय देणार यावर दोन्ही पक्षांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे काय नेमकं आता निवडणूक आयोगाकडे होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. तिकडे धनुष्यबाणाच्या संदर्भात जी लढाई आहे ती आता अंतिम टप्प्यात पोहोचली. पण या निर्णयाच्या संदर्भात जो दिल्ली उच्च न्यायालयानं दिला आहे त्यासंदर्भात शिंदे गटाचे समर्थक आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी काय म्हटलंय पाहूयात. पहिल्यापासूनच जेव्हा आम्ही शिवसेनेमध्येच माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी 12 खासदारांनी आम्हाला पाठिंबा देणाऱ्या 10 सहयोगी आणि अपक्ष आमदारांनी एक वेगळी भूमिका घेतली आणि जेव्हा शिवसेनेच्या चिन्हाचा विषय उपलब्ध निर्माण झाला तेव्हापासून आम्ही म्हणत होतो की एखाद्या पक्षामध्ये 2 गट झाल्यानंतर जेव्हा चिन्हाचा निर्माण होतो प्रश्न
तेव्हा तो सर्वस्वी अधिकार हा केंद्रीय निवडणूक आयोगाचा आहे. पक्षाला नोंदणी देणं, पक्षाला चिन्ह देणं, ह्या सगळ्या बाबी घटनेनं कायद्यानं या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत दिलेल्या आहेत. तिकडे राज्यातल्या विरोधकांना 2024 विधानसभा निवडणुकांचे वेध लागले. 2024 पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. त्यावेळेला मी बाहेर असेन किंवा मला परत बंद केलेलं असेल असंही संजय राऊत यांनी सांगितलं. तर सत्तार यांच्या मुद्द्यावर भाजपनं मात्र महाविकास आघाडीचा जोरदार समाचार घेतला. राज्यात विरोधकांना निवडणुकीचे वेध. संजय राऊतांचं नवं भाकीत. 2024 मध्ये मवियाचा मुख्यमंत्री. भाजपाकडनं वक्तव्याचा समाचार. 2024 पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल. 2024 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धवजी तिघांनाही उमेदवार मिळणार नाही. विधानसभा निवडणुकांना अद्याप 2 बाकी आहेत. मात्र महाविकास आघाडीनं आतापासूनच निवडणुकांचं बाशिंग गुडघ्याला बांधलंय. 2024 मध्ये राज्यात सत्तांतर होईल असा घोषा महाविकास आघाडी सरकारकडनं सुरू आहे. सरकारकडनं सूडबुद्धीनं कारभार केला जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. तर राजकीय वातावरण गढूळ झाल्याचं सांगत त्यांनी सूडबुद्धीच्या राजकारणावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातलं वातावरण जे आहे राजकीय ते अस्थिर आहे, गढूळ आहे, अविश्वासाचं आहे आणि सुडबुद्धीच्या राजकारणाचे रोज नवीन उदाहरण समोर येत आहे. ही या महाराष्ट्राची परंपरा कधीच नव्हती. 2019 मध्ये राज्यात जे सत्तांतर झालं होतं त्या सत्तांतराचे किंगमेकर म्हणून संजय राऊतांकडे पाहिलं जातं. संजय राऊतांनी आता पुन्हा एकदा 2024 मध्ये मवियाचा मुख्यमंत्री असेल असं भविष्य वर्तवलंय. मात्र त्याच वेळेला मी बाहेर असेन किंवा या लोकांनी मला परत बंद केलेलं असेल असं सांगायलाही संजय राऊत विसरले नाहीत. आम्हाला पूर्ण खात्री आहे की 2024 पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल हे मी आजच्या दिवशी सांगतो आणि मी माझ्या या भूमिकेवर ठाम आहे. मी बाहेर असेन किंवा ह्या लोकांनी मला परत बंद केलेलं असेल पण माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे. संजय राऊतांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेचा आणि सत्तांतराच्या भाकिताचा भाजपानं चांगलाच समाचार घेतलाय. मी जबाबदारीने सांगतोय की 2024 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धवजी तिघांनाही उमेदवार मिळणार नाही. मग सरकार कसं येईल? उमेदवार मिळणार नाही सरकार कसं येईल? 40 आमदार 50 आमदार जे गेले ना शिंदेसोबत, तिथे उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. चाचपणी. 2024 मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असं वक्तव्य संजय राऊतांनी केलेलं नाही. त्यामुळे 2024 ला राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल का, मवियात तसा काही निर्णय झालाय का, असे प्रश्न आता उपस्थित झालेत. राजकीय नेते त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करत असतात. संजय राऊतांचं वक्तव्य त्याला अपवाद म्हणता येणार नाही. एकंदरीतच संजय राऊतांचं वक्तव्य कितपत खरं ठरतं हे 2 कळेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक. तिकडे भारतीय जनता पक्षानं 2024 निवडणुकांची तयारी सुरू केली. पण हे करतानाच भाजपनं आता 2019 मधल्या राजकारणाचा संदर्भ देत पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय. 2019 मध्ये मोदी शहा यांच्यामुळेच घवघवीत यश मिळालं आणि आता शहांच्या भक्कम पाठबळामुळेच राज्यात सत्तांतर झालं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि त्यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. शहांच्या पाठबळामुळेच बेईमान सरकार गेलं. निवडणुकीचं सगळं तंत्र हे अमितभाईंनी आपल्याला त्यावेळी शिकवलं. देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर घणाघात. केवळ 4 शिवसेनेने त्यावेळी आपल्याशी युती सोडली. 2019 मध्ये मोदी शहांमुळे
घवघवीत यश. उद्धव ठाकरेंच्या सेनेला पुन्हा डिवसलं. ट्रान्झिशनच्या काळामध्ये भक्कमपणे जर आमच्या पाठीशी कोणी उभं होतं तर ते अमितभाई शाह उभे होते आणि त्यामुळे हे ट्रान्झिशन या ठिकाणी योग्य प्रकारे होऊ शकलं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही विधानं, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रामधील सत्तांतरात महत्वाची भूमिका पार पडल्याची सांगताच फडणवीसांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर घणाघात केला. आपल्या सोबत जी बेईमानी केली होती शिवसेनेने, त्या बेईमानीला या ठिकाणी छेद देत आणि बेईमानांना त्यांची जागा दाखवत पुन्हा एकदा बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी शिंदेजींच्या नेतृत्वात एकत्रित आली आणि या सगळ्या ट्रान्झिशनच्या काळामध्ये भक्कमपणे जर आमच्या पाठीशी कोणी उभं होतं तर ते अमितभाई शाह उभे होते. खरं तर महाराष्ट्रात 2019 विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या 3 वर्षातच 3 सरकार आली. सर्वात आधी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचं 70 तासांचं सरकार आलं. त्यानंतर 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार राहिलं. आता 4.5 महिन्यांपूर्वी शिंदे फडणवीसांचं सरकार आलं. पण आता सत्ता मिळवल्यानंतरही भाजप नेत्यांच्या मनात 2014 आणि 2019 मधील युती तुटल्याचं शल्य कायम असल्याचं दिसतंय. स्वतः देवेंद्र फडणवीसांनीच हे बोलून दाखवलंय. महाराष्ट्राच्या 2014 निवडणुकीमध्ये आपण शिवसेनेसोबत युती करायला तयार होतो, आपण कमी जागांवरही मान्यता द्यायला तयार होतो, पण केवळ 4 जागांकरता शिवसेनेने त्यावेळी आपल्याशी युती तोडली. म्हणजे केवळ प्रचार नाही तर प्रचारासोबत निवडणुकीचं सगळं तंत्र हे अमितभाईंनी आपल्याला त्यावेळी शिकवलं आणि त्यातून पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं स्वतःचं एक सरकार आपण बघितलं आणि त्यामध्ये इतिहासाचा वाटा अमितभाईंचा आपण बघितला. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधल्यानंतर शिवसेनेनंही याला प्रत्युत्तर दिलं. शिवसेना सोडून दुसऱ्या कोणावर जेव्हा तुम्ही सरकार स्थापन करता तेव्हा तुम्ही असं म्हणत नाही की या बेईमानांबरोबर वगैरे, परंतु दुसऱ्यांनी केलं तर ते चूक आणि स्वतः केलं तर ते बरोबर, आज भारतीय जनता पार्टीचा नेहमी होरा राहिलेला आहे. हे सगळं वेल प्लॅन्ड होतं, त्याच्यावर हे 2-1 वर्ष यांचं काम चालू होतं आणि एक वेल प्लॅन्ड स्ट्रॅटेजी होती, हे आता अगदीच उघड झालेलं आहे. एकंदरीतच भाजपनं महाविकास आघाडी आणि त्यातही प्रामुख्यानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात घणाघात सुरू केला. त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यात आधीपासून सुरू असलेल्या संघर्षाला आणखी धार मिळण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे भाजपच्या महिला पदाधिकारी रीदा रशीद यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. 15,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जितेंद्र आव्हाड यांना काही अटी शर्ती घालून हा जामीन मिळाला आहे. रविवारी संध्याकाळी कळवा पुलाच्या उद्घाटनाच्या वेळेला झालेल्या धक्काबुक्कीनंतर रीदा रशीद यांनी केलेल्या तक्रारीनुसार मुंब्रा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्याच्या कोर्टात धाव घेतली आणि अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयानं दिलासा दिल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी मला अडकवण्याचं मोठं षडयंत्र होतं असा दावा पुन्हा एकदा केला. मला अजिबात आनंद नाही, कारण का मी कालपासून सांगतोय की 354 जो गुन्हा आहे तो माझ्या इथे लागलाय आणि आता माझ्या लक्षात येते ती पूर्ण फिल्म बघितल्यानंतर कि ती जी स्त्री आहे, भगिनी आहे, ती अशी समोरनं चालत येते आणि त्या तिच्या मनामध्ये हा प्लॅन असावा, कारण का ती जेव्हा मला अशी समोरनं मी असा चालत येतोय आणि ती अशी समोर येते, म्हणजे जर मी तिला बाजूला काढली नसती तर ती पूर्णपणे माझ्या अंगावर पडली असती आणि मग एक मोठा गुन्हा दाखल झाला असता. इतक्या नीच आणि हलकट पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकत नाही, याचं बरोबर उपरवाला उपरवाले की काठी बचती आहे तो आवाज नाही निकलती आहे. ज्या पद्धतीने पोलिसांनी तिथे महिलांचे केस ओढले
पार त्यांच्या केसाला हासा हात घालून त्यांना महा 354 नाहीये. सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे की कुठल्याही स्त्रीच्या अंगाला पुरुष पोलिसांनी हात लावू नये, महिला पोलिसांचा वापर करावा. मग पुरुष पोलिसांनी कसे काय हात लावला, तिथे कसा काय हात लावला? कालच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आमच्या नगरसेविका रुपाली गोटे यांना चार वेळा हात लागला, चारही वेळा त्यांनी हात लावणाऱ्याकडे बघितला. आम्ही सांगतो आता पोलीस केस दाखल करा. का दाखल करत नाहीत पोलीस? वळूयात पुढच्या बातमीकडे. काही दिवसांपूर्वीच किल्ले प्रतापगडावरील अफजलखानाच्या कबरीजवळचं अनधिकृत बांधकाम शासनानं तोडून टाकलं होतं. यानंतर आता सरकारकडून आणखीन एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. यानुसार पर्यटन विभागाकडून किल्ले प्रतापगड इथे छत्रपती शिवाजी महाराज अफजलखानाचा कोथळा बाहेर काढतांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यासंदर्भातली माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजचे राज्याभिषेकचे या वर्षी 350 वर्ष पूर्ण होणार आहे. तिथे त्या लक्षात घेऊन आपण प्रतापगड इथे इथली एक ऐतिहासिक घटना झाली होती. शिवाजी महाराजने ज्या प्रमाणे अफजलखानचा कोथळा काढला होता ती घटना साकार रूपाने तिथे पिढी दर पिढी भविष्य पिढीसाठी व्हावी अशी त्यांची लोकांची इच्छा होती. त्याने मला पत्र लिहिला म्हणून मी डिपार्टमेंटने असा पत्र लिहिला आहे की तुम्ही ते DPR तयार करून घ्या. इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनीही अफजलखान कबरीजवळ उभारण्यात येणाऱ्या अफजलखानाच्या वधाच्या देखाव्याबद्दल प्रतिक्रिया दिली. प्रतापगडाच्या पायथ्याला जनीच्या टेंबावर पालखीच्या माळावर शिवाजी महाराज अफजलखानाचा कोथळा काढतात अशा पद्धतीचं एक शिल्प बसवण्याची घोषणा केलेली आहे. शिवाजी महाराजांचा शिवप्रताप दाखवत असताना इतिहास जो घडला, जसं अफजलखानाला शिवाजी महाराजांनी स्वहस्ते मारलं, तसं कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला शिवाजी महाराजांनी स्वहस्ते मारलेलं होतं, तो सुद्धा इतिहास त्या ठिकाणच्या ही जी काही स्मारक होणार आहे त्या ठिकाणी दाखवला पाहिजे. वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष झडला. आता श्वेतपत्रिकेवरून पुन्हा एकदा राजकीय सामना सुरू झालाय. राज्य सरकारनं श्वेतपत्रिका काढणार असल्याचं जाहीर केलंय आणि त्याला अजित पवार यांनी प्रति आव्हान दिलंय. उद्योगांवरून पुन्हा एकदा जुगलबंदी. अजितदादांचं सरकारला आव्हान, श्वेतपत्रिका काढण्याची पवारांची मागणी. महाराष्ट्रात येऊ घातलेले वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे अलीकडच्या काळात राज्यात बरंच राजकारण रंगलं होतं. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी केली होती, त्यावरून आरोप प्रत्यारोप झाले होते. आता पुन्हा एकदा हा मुद्दा तापण्याची शक्यता निर्माण झाली. उद्योगांवरून निर्माण झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा केली, मात्र त्यावरून आता विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारला आव्हान दिलं. आणि यांच्या 5 महिन्याच्या नाकारतेपणामुळं त्यांनी ते प्रकल्प आपल्याकडं राहण्याच्या करता जे काही महत्वाचे निर्णय घ्यायला पाहिजे ते जर घेतले नसतील आणि म्हणून प्रकल्प बाहेर गेलेले असतील तर तेही सांगितलं पाहिजे. राज्यात शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर वेदांता फॉक्सकॉन कंपनीनं गुजरातची वाट धरली. त्यानंतर नागपूरच्या मिहानमध्ये होऊ घातलेला टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेला. या दोन्ही उद्योगांवरून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. ते प्रकल्प केवळ आणि केवळ 18 महिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्रालयात नव्हते. मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांनी बसावं लागतं, उद्योजकांना कॉन्फिडन्स द्यावा लागतो, एक खिडकी उन्हा तयार करून त्यांना संपूर्ण बाबीचं प्रोटेक्शन द्यावं लागतं. पोल्युशन कंट्रोल बोर्डापासून तर इंडस्ट्रीपर्यंत सर्वांची बैठक घेऊन त्या ठिकाणी त्यांना मदत करावी लागतं. किती बैठक घेतल्या मुख्यमंत्र्यांनी, कुठं होते मुख्यमंत्री? शिंदे सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. तर पूर्वीच्या महाविकास आघाडीच्या सरकारमुळेच हे प्रकल्प हातून गेल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा आहे. या प्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकांकडून दावे प्रतिदावे केले जात असल्यामुळेच श्वेतपत्रिका काढण्याचं सरकारनं जाहीर केलंय. मात्र त्यावरूनही राजकारण रंगल्याचं चित्र आहे.
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। त्यामुळे जोपर्यंत नवीन प्रकल्प येत नाही तोपर्यंत ही जुगलबंदी सुरूच राहणार। तिकडे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जेलमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली, कारण नवाब मलिक यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा असे आदेश वाशिमच्या कोर्टानं पोलिसांना दिलेत। एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि त्यांच्या याचिकेप्रकरणी न्यायालयानं पोलिसांना नवाब मलिक यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा असे आदेश दिलेत। नवाब मलिक यांच्या आरोपांमुळे कुटुंबियांची बदनामी झाल्याचा आरोप समीर वानखेडे यांनी केला होता। समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्याशी संबंधित एकूण 20 ते 22 ठिकाणी आयकर विभागानं छापेमारी केल्याचं कळतं। महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातल्या त्यांच्या काही ठिकाणांवर आयकर विभागानं छापे घातल्याचं कळतं। व्यवसायामध्ये पैशांची काही अफरातफर केल्याचा संशय आयकर विभागाला आहे आणि या प्रकरणी काही महिन्यांपासून आयकर विभागाची नजर होती। यामध्ये आझमी यांच्या निकटवर्तीयांचा सुद्धा समावेश आहे आणि त्यांची सुद्धा चौकशी होणार आहे अशी माहिती समोर येते। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आज लोणी गावात होत्या। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असलेल्या अमृता फडणवीस यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या लोणी इथे महिला मेळाव्याला हजेरी लावली। यावेळेला त्यांनी महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या दालनाचं उद्घाटनही केलं। या कार्यक्रमाला अमृता फडणवीस यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडाली होती। यावेळी त्यांनी मध्यावधी निवडणुकांवर भाष्य करताना महिलांना भेटण्यासाठी पुन्हा येईन असं आश्वासन दिलं। पण मला पुन्हा यायचंय, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन, कारण यावेळेस मला एवढी मजा नाही आली, मला खूप वेळ घालवता नाही आला, इथे खूप काही करायला होतं, तर मी आज जातीय आणि मी पुन्हा येईन। मध्यावधी निवडणुकांची सध्या खूप चर्चा सुरू आहे, तुम्हाला काय वाटतंय देवेंद्रजींशी तुमची चर्चा होती का या सगळ्या राजकीय गोष्टी? मला तर मध्यवर्ती मला माहित नाही आणि मी त्या बाबतीत एवढा विचार नाही करत, असे काही इन्सिडेंट्स नाही आहेत की ते एकदम समोर यावा असा विचार, पण वन नेशन वन इलेक्शनला मी सपोर्ट करते। लोणी इथल्या कार्यक्रमात महिलांना संबोधित करत असताना अमृता फडणवीस यांनी उपस्थितांच्या आग्रहाखातर शिवतांडव स्तोत्र गाऊन दाखवलं। जटाटवी गलचल प्रवाह पावित स्थले गले वलंब्य लंबिताम्बुजंग तुंग मालिका रमड्ड मड्ड मट्ट मन निनाद वड्ड मर्वयम चकार चंड तांडवम तनोतुन शिव शिव। नाशिकमध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्तानं जनजातीय दिनाच्या कार्यक्रमाचं खास आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात राज्यपाल आदिवासींच्या सोबत नृत्यातही सहभागी झाले। तिकडे बालदिनाचं औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। परळच्या शिरोडकर शाळेमध्ये आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या सोबत मनसोक्त गप्पा मारल्या। तुम्ही कायम पांढरे कपडेच का घालता, तुम्ही दाढी का करत नाही, यासह विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी दिलखुलास उत्तरं दिली। मला लहानपणापासून राजकारणाची वगैरे सुरुवातीपासून काय आवड नव्हती, पण समाजकारण
आपण पाहत आहे दिवसभराच्या बातम्या. मुंबईजवळच्या वसईतली रहिवासी असलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडानं देशभरात एकच खळबळ उडाली. प्रियकरानं खून करून श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्याचं तपासात उघड झालंय. आरोपी आफताब पुनावालानं चौकशीत अनेक धक्कादायक माहिती उघड केली. गर्लफ्रेंड घरात असताना त्यानं श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कपाटात लपवल्याचं सुद्धा त्यानं मान्य केलंय. Yes, I killed her. आफताबची धक्कादायक कबुली. खुनानंतर शोधली नवी गर्लफ्रेंड. वसईतील श्रद्धा वालकर हत्याकांडानं राजधानी दिल्ली हादरून गेली आहे. तर आरोपी आफताब पुनावालाच्या पोलीस चौकशीत एक एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. यस आय किल्ड हर अशा शब्दात सैतान आफताबनं पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसंच त्यानं सगळा घटनाक्रमही पोलिसांना सांगितलाय. 18 मेला श्रद्धाशी भांडण झाल्यानंतर आफताबनं तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर बाथरूम मध्ये तिचा मृतदेह ठेवला. श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची, मृतदेहाचे तुकडे कसे करायचे आणि रक्ताचे डाग धुण्यासाठी कोणत्या ऍसिडचा वापर करायचा, हे सगळं त्यानं गुगलवर सर्च केलं होतं.
श्रद्धाचे डीएनए सॅम्पल पोलिसांच्या हाती लागू नयेत हा त्याचा उद्देश होता. तसंच श्रद्धा आणि स्वतःचे रक्तानं माखलेले कपडे त्यानं एमसीडीच्या कचरा व्हॅनमध्ये टाकले होते. त्यानंतर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शहरातल्या विविध भागात नेऊन टाकले होते. श्रद्धाच्या खुनाचा सैतान आफताबला जराही पश्चाताप नव्हता. श्रद्धाचा खून केल्यानंतर आफताबनं डेटिंग ॲपवरून आणखी एका तरुणीला जाळ्यात ओढलं होतं. गर्लफ्रेंड फ्लॅटवर येण्यापूर्वी तो श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमधून काढून कपाटात दडवून ठेवत असे. आपला गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून श्रद्धाच्या खुनानंतर आफताब तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या मित्रमैत्रिणींशी चॅट करत होता. जून पर्यंत त्याने श्रद्धाच्या इंस्टाग्रामचा वापर केला. श्रद्धा जिवंत आहे हे भासवण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र तिचे सोशल मीडियावरील अपडेट येणं बंद झाल्यामुळे तिच्या मित्राला संशय आला. श्रद्धाने खुद बताना शुरू कर दिया की मारता है आफताब उसे, काफी वॉलंटियर है, बाहर आना उसके लिए बहुत मुश्किल हो चुका था, उसका जीवन नरक सा हो गया था. खरं तर मुंबईत राहत असतानाच श्रद्धा आणि आफताब मध्ये भांडण होत असत. एकदा मित्र मंडळींनी त्याला समजही दिली होती. मात्र अलीकडे त्यांच्यातील संबंध अधिक बिघडले होते. श्रद्धा त्याला सोडण्याच्या मनस्थितीत होती, पण तो तिला दिल्लीला घेऊन गेला आणि तिथच त्यानं तिचा घात केला. एक बार ऐसा भी झगडा हुआ था जब उसने मुझे व्हाट्सएप पे ऐसा मैसेज करके बोला कि प्लीज यहाँ मेरे घर पे आ जा, मुझे बाहर लेके जा, अगर आज रात को मैं इसके साथ घर पे रही तो ये मुझे मार डालेगा. ऐसा भी झगड़ा हुआ है उनके बीच में और हम दोस्तों ने मिलके उसको उसके घर से उस दिन बाहर भी निकाला था और आफ्ताब को वार्निंग भी दी थी कि हम पुलिस के पास जाने वाले हैं. बट उस टाइम पे श्रद्धा के कमिटमेंट्स को या फिर उसके जो बातें थी उसको रिस्पेक्ट करते हुए हमने बोल दिया कि इसको हम पुलिस में नहीं कर रहे, बिकॉज उसने मना किया. श्रद्धा ने लग्ना करता आग्रह धरला होता, तर आफताब लग्नाला तयार नव्हता आणि त्यातूनच आफताबने श्रद्धाचा खून केला. पुरावा नष्ट करण्याकरता आफताबने श्रद्धाचा मोबाईल फोनही फेकून दिला. तिच्या फोनच्या शेवटच्या लोकेशनच्या मदतीने पोलीस त्या फोनचा शोध घेत आहेत. आफताबच्या चौकशीत या प्रकरणातील आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. श्रद्धाच्या या खून प्रकरणामागे लव जिहादचं कारण असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला आहे. मुंबईत काही संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुद्धा केलं, त्यामुळे या प्रकरणावरून आता राजकीय वाद सुद्धा तापणार असं दिसतंय. श्रद्धा हत्या प्रकरणी संघटना आक्रमक, हिंदू संघटनांचा लव जिहादचा आरोप. श्रद्धा वालकर हत्याकांडावरून आता हिंदू संघटना आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. मुंबईच्या दादर परिसरात हिंदू जनजागृती समितीनं मंगळवारी निदर्शनं केली. श्रद्धाच्या खून प्रकरणामागे लव जिहाद असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आलाय. लव जिहाद रोखण्याकरता कठोर कायदा करण्याची मागणी आंदोलकांनी केली. 2008 पासून भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर लव जिहाद सुरू झालेला आहे, याविषयीची जागृती सुरू केलेली आहे, मात्र तरीही शासन अजून जागा होत नाहीये, लव जिहाद विरोधी कायदा करत नाहीये, याला काय म्हणायचं? अजून किती हत्या होऊ द्यायच्या, किती हिंदू तरुणी वाया जाऊ द्यायच्यात, हे आता शासनाने पण लक्षात घ्यायला पाहिजे. श्रद्धाच्या खून प्रकरणावरून भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाय. श्रद्धा खून प्रकरणामागे लव जिहाद हे कारण आहे का? श्रद्धाच्या हत्येची सखोल चौकशी झालीच पाहिजे, श्रद्धाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. तर मुलीच्या कुटुंबियांनी पाठपुरावा केला, त्यामुळे ही घटना उघडकीस आल्याचं विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंनी सांगितलं. तिच्या कुटुंबियांनी उलट ती दिसत नाहीये, सापडली नाहीये, अशा वेळेला पाठपुरावा केला, त्याच्यामुळे हे उघडकीला आलं. समजा ते म्हणाले असते की आता ही लिव्ह इनमध्ये गेलेली आहे म्हणजे मुलगी आम्हाला मेली आणि आम्हाला काहीच तिचा पाठपुरावा करायचा नाहीये, तर कदाचित हे प्रकरण उघडकीला सुद्धा आलं नसतं. ज्या पद्धतीनं आफताबनं श्रद्धाचा खून केला आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली, त्यामुळे समाज हादरून गेलाय. अत्यंत निर्दयीपणे आरोपीनं हा गुन्हा केलाय. मात्र लव जिहादमुळे ही हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. पोलीस तपासात या हत्याकांडाचं सत्य समोर येईल अशी अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
या नराधमाला फाशीसारखी कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता जनमानसातून जोर धरते आहे. तिकडे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या न्यायालयानं अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला जामीन मंजूर केला. 2 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन दिला असून न्यायालयाच्या परवानगीशिवाय जॅकलिनला देश सोडता येणार नाही. सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं जॅकलिनच्या विरोधात आरोपपत्र सादर केल्यानंतर तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या आणि आता एक कौतुकाची बातमी. 2022 सालचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाले. या पुरस्कारांमध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती मराठमोळ्या अविनाश साबळेची. आंतरराष्ट्रीय स्तरावर या महाराष्ट्राच्या धावपटूनं आपलं नाव कमावलं. अविनाशला आता अर्जुन पुरस्कार या देशातल्या क्रीडाक्षेत्रातल्या अतिशय मानाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बीड जिल्ह्यातल्या मांडवा इथल्या अविनाश साबळे यानं स्टिपलचेस या क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळवलं. अविनाशच्या या सन्मानाची बातमी आष्टी तालुक्यातल्या मांडवा गावात पसरल्यानंतर ग्रामस्थांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. अविनाशच्या आई वडिलांचा आनंद तर अक्षरशः गगनात मावत नाही. बाहेर देशात खेळायला गेल्यामुळं सुवर्ण पदक भेटल्यामुळं गावातून सरपंच जायला आनंद झाला. मनीषा जायला त्यांनी आमचा सत्कार केला, पेढे चारले, उचलून घेतलं. आम्हाला जसा आनंद झाला तसा त्यांना पण आनंद झाला. गावातले महादेव देवई त्यांच्या आशीर्वादाने त्यांनी पण आम्हाला चांगला आशीर्वाद दिला. आपल्या अविनाशनी रौप्य पदक मिळाल्यामुळं खूप आनंद वाटतो मनामध्ये. भारी काम केल्यामुळं खूप आनंद वाटत आहे मला. रौप्य पदक मिळवलं, देशात त्यांनी नाव कमावलं, अशी त्याला अशी सुबुद्धी मिळावा. 17व्या G20 परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पालीमध्ये दाखल झाले. या परिषदेसाठी G20 गटातील सर्व राष्ट्रांचे प्रमुख उपस्थित आहेत. परिषद सुरू होण्यापूर्वी आपल्या जागेवर जाण्याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आवर्जून भेट घेतली आणि काही मिनटं अनौपचारिक बातचीत केली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये खास संवाद झाला. बायडन यांनी मोदींना आलिंगन दिल्याचंही फोटो आणि व्हिज्युअल सध्या व्हायरल झाले. यावेळेला भविष्यात महत्त्वपूर्ण क्षेत्रात परस्परांचा सहयोग आणि विकास या मुद्द्यावर उभयतांमध्ये चर्चा झाल्याचं कळतं. G20 शिखर परिषदेसाठी इंडोनेशियातल्या बाली इथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले. मोदी यांनी भारतीय समुदायाच्या लोकांची भेट घेतली. कार्यक्रमाच्या ठिकाणी पंतप्रधान मोदी ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत झालं. मोदींनी स्वतः इथलं स्थानिक वाद्य वाजवण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत आणि त्यांनी इथलं स्थानिक वाद्य वाजवलं. भारतीय समुदायाशी संवाद त्यांनी साधला, अनेकांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. नरेंद्र मोदी यांचं भारतीय पोशाख आणि पगडी घातलेल्या लोकांच्या समुदायानं स्वागत केलं आणि यावेळेला भारत माता की जयच्या घोषणाही देण्यात आल्या. इस बार कम्युनिटी इवेंट्स के लिए पहुंच चुके हैं बाली में. घंटे की ध्वनि ये सुनाई पड़ रही है आपको और प्रधानमंत्री का भव्य स्वागत कर. दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथे संपूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमत वर सुरूच राहील.